expression for displacement of particle performing SHF. Now, consider particle performing linear SHF in a circular path. Reference particle is at point C. When time t is equal to 0, then reference particle will be at P0. As time goes on increases, then particle will be goes on up to P. At time t is equal to T, particle moving with angular velocity omega. So angle is formula. O is the center of the reference circle. AB is the diameter of the reference circle. Now as time exceeds, then reference particle will be goes on increases. Then therefore angle P0OC, P0OC is equal to alpha. Angle P0OP, P0OP is omega T. So it is omega T. So two lines are parallel. दोन रेषा समांतर असतील तर अल्टरनेटिंग अँगल्स काय असतात, कॉंग्रुएंट असतात. म्हणून अँगल ओ पी एम इज इक्वल टू फॉर्म्युला मिळेल काय, ओमेगा टी प्लस अल्फा, वेअर ए इज कॉल्ड एज रेडियस ऑफ द रेफरन्स सर्कल. ना ओमेगा इज कॉल्ड एज अँगुलर वेलोसिटी. ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट बी टू द डायमीटर ए बी, इट मीट एट पॉइंट एम. सो PM perpendicular to AB. So angle PMO, it is a tayar hoil 90, right angle triangle. In triangle OPM, trikon tayar zala kasla, right angle triangle konta hai OPM madhe kay OX kiche antaravar the, sorry OM kiche antaravar hai, x level displacement hai particle. Now in triangle OPM madhe साइन चा फॉर्म्युला घेतला, साइन ओमेगा टी प्लस अल्फा, फॉर्म्युला काय, अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनियस. अपोजिट साइड थीटाच्या समोरची बाजू ओएम, हायपोटेनियस ओपी. सो ओएम अपॉन ओपी. आता ओएम ची व्हॅल्यू माहिती आहे एक्स, ओपी ची व्हॅल्यू माहिती आहे ए. आता हे भागाकार ऐकलं तर गुणाकार म्हणजे फॉर्म्युला काय मिळेल, एक्स बरोबर मिळेल काय ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. इक्वेशन नंबर किती मिळेल, वन. एंड दिस एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम किंवा इन एसएचएम. आता याच्यामध्ये दोन केस आहेत, पार्टिकल ऍट द मीन पोझिशन, मीन पोझिशनला टी ची किंमत झिरो असते म्हणजे अल्फाची किंमत किती मिळेल, झिरो. अल्फा जर झिरो याच्यामध्ये टाकलं तर इथे मिळेल तुम्हाला फॉर्म्युला काय, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस झिरो, म्हणजे साइन थीटा प्लस झिरो इज साइन झिरो, साइन थीटा म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. इक्वेशन नंबर किती मिळेल, टू. आणि हाच फॉर्म्युला कशाचा असेल, डिस्प्लेसमेंट ऍट द मीन पोझिशन. आता केस नंबर टू, पार्टिकल ऍट द एक्सट्रीम पोझिशन. एक्सट्रीम म्हणजे अल्फाची किंमत किती असते, 90. म्हणजे हिथून स्टार्ट झाला, इथं आला, हिथं अँगल निर्माण होतो 90 चा, म्हणजे अल्फाची किंमत 90 आहे. इक्वेशन एक मध्ये वापरा, इथं हे 90 आलं, काय मिळाला, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 90. परत फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, साइन 90 प्लस थीटा कॉस थीटा, म्हणजेच काय, साइन ओमेगा टी प्लस 90 काय होईल, कॉस ओमेगा टी होईल. हीच किंमत याच्यामध्ये युज करा, काय मिळालं, इथं आलं कॉस. सो एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. आणि हाच फॉर्म्युला कशाचा मिळेल, डिस्प्लेसमेंट ऍट एक्सट्रीम पोझिशन. आणि ओव्हरऑल पूर्ण काय असेल, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम.